नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी रात्रीची व्हिडिओ का स्टार्ट केली आहे, आम्ही सगळे चाललो आहे गावी आणि आमची रिक्षा पण आलेली आहे. शुभमता इथे सामान चढवते रिक्षात, आपण पण जाऊया. आपण बस स्टँडवर गेल्यावर आपण भेटूया. चला तर आता आपण बस डेपोला ठाण्यामध्ये पोचलो आहोत आणि इथे सर्व फॅमिली आहे. मम्मी आहे, ताई पण आता आमच्यासोबत आलेली आहे, पप्पा काहीतरी आणायला गेलेत आणि इथे आहे शुभम. आणि आमचं सामान एवढं जास्त आहे ना, इथे बघा हे आमचं एवढं सामान काळोखामध्ये दिसत नसेल पण आमचं सामान खूप आहे. आणि गावी याच्यासाठी चाललो आहे की जशी दादाची पसंती झाली होती मागच्या टायमाला, तर आत्ता दादाचं लग्न आहे, तर आपण लग्नासाठी दादाच्या गावी चाललेलो आहे. आणि ह्या पूर्ण व्हिडिओज तुम्हाला गावच्या बघायला भेटणार आहेत. गावची मजा, दादाच्या लग्नातली मजा सगळं बघायला मिळणार आहे तुम्हाला. तर सध्या आता आपण आलेलो आहे ठाणे च्या बस डेपो मध्ये आलेलो आहे आणि आपली जी बस आहे लाल परी ती आता 15 ते 20 मिनिटात येत आहे. आणि आम्ही खूप वर्षाने एसटीचा प्रवास करणार आहे, म्हणजे लॉकडाऊन नंतर आता एसटीचा प्रवास सुरू करणार आहे, कारण का एसटी आताच चालू झालंय. कसं आहे, आम्ही एसटीने जातो पण ही मामाच्या गाडीने येते, तर हिच्यासाठी नवीन असेल. पण आम्ही जेव्हाही जातो तेव्हा एसटीनेच प्रवास करतो. आता कधी गेलास लॉकडाऊन नंतर कधी गेलास? ठीक आहे, काय पण. तर आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे, एसटी आलेली आहे आणि आम्ही एसटी मध्ये बसलोय, सामान वगैरे ऍडजस्ट केलं आणि आता एसटी सुटली आहे. तर आता किती वाजता पोहोचायला? 3-3:30 पर्यंत आम्ही पोहोचू. मी आणि ताई बसलोय, काळोखात कदाचित आम्ही दिसणार नाही तुम्हाला. आता आम्ही डायरेक्ट गावीच भेटू सकाळी, किंवा मध्ये कुठे स्टॉप घेतला तर तुम्हाला दाखवू. गुड मॉर्निंग सर्वांना. आम्ही रात्री 4:30 वाजता पोचलो इकडे आणि मग आल्यावर झोपून गेलो आणि आता उठलो सकाळी, सगळी कामं आटपली आणि मग मी व्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आज आहे दादाचा साखरपुडा आहे. आज दादाचा साखरपुडा संध्याकाळी आहे पण आता सगळेजण आलेत घरातले फॅमिली, तर घरात थोडी गडबड चालू आहे. थोडासा काही ना काहीतरी साखरपुड्या अगोदरच्या विधी असतात त्या चालू आहेत आणि इथे सगळे जेवण बनवायचं चालू आहे आमच्या आवरात. आज्ञाचा मूड नाही आज. इथे आमच्या आवराच्या पाठच्या साईडला जेवण चालू आहे. आणि इथे सगळं मंडपचं काम चालू आहे आणि हे भावजींचंच मंडपचं डेकोरेशनचं काम आहे. कमलेस अजून डेकोरेशन बाकी आहे. त्यांनी रात्री, भाऊजी रात्रीपासून सुरुवात केली ना तुम्ही? पूर्ण होईल. तर आता इथे आम्ही सर्व जेवायला बसलो, तुम्ही बघू शकता सगळे लहान चिल्ले बिल्ले जेवढे आहेत जेवणामध्ये तुम्ही बघू शकता डाळ भात आणि चवळीची भाजी आहे. थोडीशी भाजी किती छान झाली, मस्त पैकी शेंगा टाकल्यात. शेंगा असेल ना, आपला आवाराचा परिसर आहे आणि आपण आवरात असं बसलोय. माझ्या तू खाशील ना, तू खाशील ना, वेगळीच मजा आहे. खूप भारी वाटतंय, हवाही चालू आहे मस्त पैकी. तर आता आम्ही थोडे लहान झालोय, मी आणि धनंजय माझा भाऊ, आम्ही थोडे लहान झालोय. लहानपणाची आठवण काढतोय जरा. आम्ही आलोय जरा आंबे शोधायला. आंबे नाही, कैरे आहेत तर काढायला आलोय.
इथे दोघ जण आहेत. एक एक कैरी आम्हाला भेटली आहे मगाशी, आता दुसरीचा ट्राय चालू आहे. तू चढणार आहेस ना, तू बोला जवळ आहे ना. हळू चढ, चप्पल काढून चढ ना. म्हणजे खूप सारी मेहनत करतोय आणि इथे सोहम आहे, तो सगळे आंबे घेतोय खाली पडलेले, आणि मी अशी उभी आहे, आंब्यांची मजा घेते आणि बघायची मजा घेते. किती सारे आंबे झाले बघा. आंबे म्हणजे कैऱ्यात पिकल्या नाहीत अजूनपर्यंत. आणि हा बिचारा माकड म्हणून जे चढला एकदम वरच्या फांदीवर. किती आले धनंजय? किती? 21. बापरे बापरे, धनंजयची मेहनत. धनंजयची मेहनत हा करूया. आंब्याचं पण आज जरा गरम गरम आहे माहितीये, पण आज साखरपुडा पण आहे. साधारण किती वेळ लागणार आंबोपणा? वेळ लागतो त्याला, लगेच नाही होत. आणि आता आपण जरा मीठ मसाला पण खा. तर आता आम्ही सर्व साखरपुड्याला निघत आहोत. हा धनंजय दादा आहे आमचा सिनियर फोटोग्राफर सध्या, आणि फोटोशूट चालू होता. बघू शकता तुम्ही ह्या करावल्या छोट्या तयार झालेल्या. माझा लुक कसा वाटतोय ते कमेंट करून नक्की सांगा. हे आपले विनय दादाचे पप्पा आहेत. तर पप्पा कसा वाटत आहे तुम्हाला? म्हणजे 3 दिवस धमाल करायची आपल्याला. हो, आणि हे विनय दादाचं घर आहे. साखरपुड्यासाठी निघतोय, तयारी करतोय. आमचा नवरदेव बघा, नवरदेव कसं वाटतंय? घाबरत बिबरत काय नाही, आम्ही मस्त वाटतंय. आता आम्ही गावातून जाणार आहे, ते पण तुम्हाला नक्की दाखवेन. आमची जी मज्जा आहे ती पण दाखवेन. चला, सध्या सगळी गडबड चालू आहे. आम्ही सर्वांनी आज काष्टी साडीचा गेटअप केलाय साखरपुड्यासाठी. आमच्या छोट्या चिल्लींपासून सगळ्या मोठ्यांपर्यंत आम्ही बसमध्ये बसलोय. बसमधून आता शिस्त्याला जाणार आहे साखरपुड्याला, वहिनींच्या घरी. तर आता बसमध्ये गाणी बोलत आहेत बायका, काय एन्जॉयमेंट आपण बघूया मस्त पैकी. आता मी शिस्त्याला पोहोचलोय, गाडीतून आता जस्ट उतरलोय. दादा गेला तिकडे समोर मंदिरात पाया पडायला, मग त्याच्यानंतर आपण वहिनीच्या घरी जाऊ. वहिनीचं घर जास्त लांब नाही, जवळच आहे.
चला तुम्हाला पण घेऊन जातो आता साखरपुडे. तर आता इथे फोटोशूट चाललेलं आहे आणि भावाजीने पाठी कॅमेरा पकडला. साखरपुड्याचा कार्यक्रम एकदम छान झालेला आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे. खूप मजा येते, खूप मजा येते इथे. चला तर आता आपण घरी.